Hello friends, this is Ranjit Deshmukh reporting for TUI's Nagpur for a news capsule from the Vidhan Bhavan in Nagpur. I've got with me Ms. Saroj Ahire and she is an MLA. Apan kuthun MLA ma? Mi Nashik Devlali Matadar Sangatun pratinidhitva karat ahe. And Saroj ma'am has brought her kid with her during the winter session of state assembly which is being held in Nagpur. Ma'am, apan aapla baa ithe aanlela hai. Thoda aamchya darshakanna sangal ki aaj apan ithe usually asa hot nahi. Pahilyanda apan hi paun ralo ki asa mahila aamdarani ek baa aapla ithe aanlela hai. हो त्याचं कारण असं आहे की आमदार झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि मग 2.5 महिन्यापूर्वी 30 सप्टेंबरला मला परमेश्वरांनी अपुत्ररत्न दिलेलं आहे आणि मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे माझं कर्तव्य आहे. आई म्हणून पण कर्तव्य आहे आणि मतदारसंघाची आमदार म्हणून पण. त्यासाठी दोन्ही कर्तव्य ॲट अ टाईम पार पाडण्यासाठी, मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, न्याय मागण्यासाठी मी इथे नागपूरच्या अधिवेशनात सहभागी झालेली आहे. असं काही विधान भवनात एक चर्चा होती की अशा महिलांसाठी ज्यांच्या जो बाळ आहे आणि ते आमदार आहे या मग इथे स्टाफ आहे त्यांच्यासाठी क्रेच या एक बेबी सेटिंग एक रूम असं की बिलकुल मराठीमध्ये म्हणजे मी महिला बाल हक्क समितीची समिती प्रमुख राहिलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी वारंवार प्रत्येक ठिकाणी दीर्घनी कक्षाची मागणी ही प्रत्येक ऑफिस म्हणा किंवा सर्व ठिकाणी केलेली आहे. बस स्टँड जिथे असतात तिथे हिरकणी कक्ष. पण माझी मागणी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला राहील की भविष्यामध्ये एक सुंदर असं हिरकणी कक्ष हे अशा मातांसाठी आणि बाळासाठी हे पुढे त्याचं नियोजन करावं. मुंबईचं विधान भवन असेल किंवा नागपूरचं असेल त्यासाठी अशी सोय झाली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या बाळाचं काय नाव आणि ते किती वर्षात म्हणजे किती वयाचं आहे? माझ्या बाळाचं नाव प्रशंसक प्रवीण वाघ आणि तो आता 2.5 महिन्याचा झालेला आहे. चलो थँक्यू मॅम. दॅट वॉज सरोज मॅम. एक मिनट मैम.